सतत वार आणि खूप जास्त थंडी आहे. बरे आहात ना. मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आता जस्ट सकाळ झालेली आहे, सियानाची आता स्कूल आहे आणि शौर्य आणि सियाना आता हॉलमध्ये खेळत आहेत. मी इकडे चहा ठेवलेला आहे आणि आता लाईट लावलेला आहे म्हणून तुम्हाला एवढा उजेड दिसतोय, पण बाहेर जर का बघितलं तर हवा खूप जास्त खराब आहे, खूप जास्त पाऊस पडतोय, वादळ चालू आहे, वारा खूप जोरात आहे. तर हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे, पण पहिल्यांदा मला घरचं थोडंसं आवरून घेऊ दे आणि मग त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते. तर आता मला सियानाचा टिफिन बनवायचा आहे, थोडंफार ब्रेकफास्ट बनवायचा आहे, शौर्यला थोडंसं काहीतरी दूध वगैरे द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आम्हाला सियानाला स्कूलला सोडायचं आहे. इथे नाईट ड्रेसला पजामा म्हणतात, तर सियानाला आज नाईट ड्रेस घालून स्कूलला जायचंय. तर त्यांच्या स्कूलचा काहीतरी आज ड्रेस कोड आहे आणि तसं त्यांचं सेलिब्रेशन आहे स्कूलमध्ये, तर तिला ऑलरेडी ड्रेस वगैरे चेंज करूनच वर्ण घेऊन आलेला आहे. आता फक्त खायला घालायचंय दोघं. तर आज सकाळी पोहे करायचं ठरलं होतं, कारण की सियानाने मला काल रात्रीच सांगितलं होतं की उद्या मला डब्यामध्ये पोहे हवेत, त्यामुळे आज फारसा हे ठरवण्यात वेळ गेला नाही की आता काय करायचं, कारण की ऑलरेडी मेनू फिक्स होता. तर इथे मी पोहे धुवून घेतले आणि कांदा चिरायला स्टार्ट केला. तर कांदा वगैरे चिरून झाल्यावरती मी पोहे लगेचच फोडणीला घातले. मी पहिल्यांदा सियानाचे कमी तिखटाचे पोहे करून घेतले आणि मग चेतनसाठी पण, म्हणजे माझ्यासाठी आणि चेतनसाठी वेगळे परत पोहे फोडणीला घातले, कारण की सियानाला फार मिरचीवाले पोहे नाही खात ती आणि आम्हाला दोघांना स्पायसी पोहे आवडतात. तर त्यामुळं मग मी असे सेपरेट पोहे बनवून घेतले आणि आता इथे मी सियानाचा टिफिन भरतीये. आणि आय थिंक ह्याच्या आधीसुद्धा मी बरेचदा सांगितलेलं आहे की सियानाला जे लंच आहे ते स्कूलकडून मिळतं आणि मी फक्त स्नॅक बॉक्स देते, म्हणजे छोट्या सुट्टीचा डबा. मोठ्या सुट्टीचा डबा जो असतो तो ती कॅफेटेरियामध्ये घेते. आणि आत्ता मी इथे दिलेले आहेत पोहे, त्याच्यानंतर 2-3 ओरिओची छोटी बिस्किटं आणि कायम मी कुठल्या तरी नट्स देते. तर आज काजू दिले होते सियानाला थोडेसे डब्यामध्ये, तिला नट्स खायला खूप आवडतात त्यामुळं मी अगदी म्हणजे न चुकता नट्स देतेच तिला. त्याच्यानंतर इथे आमचा चहा उकळला होता, मग मी चहा गाळून घेतला, माझा चहा आणि चेतनचा चहा, आणि मग मी चेतनला नेऊन दिला तो चहा. आणि सकाळी सकाळी मुलांच्या ह्याच्यामध्ये खूप काही गडबड होत असते, सगळं वेळेत होईल का नाही ह्याचं टेन्शन असतं. तर इथे मी सियानाचे आता केस नीट करते. रोज सियानाचे केस नीट करायला आम्हाला 5-7 मिनटं लागतातच आणि ती सेपरेट काढून ठेवावीच लागतात, कारण की मग दिवसभर डोळ्यावरती केस येत राहिले की मला ते घरी हे होत राहतं, ती अभ्यास कशी करत असेल, लिहिताना केस डोळ्यावरती येत असतील, तर सगळ्याच आयांचं असं होतच असतं, माझंही तसंच होतं. त्यामुळं मग मी तिला रोज व्यवस्थित वेणी घालून आणि केस पुढचे मागे क्लिपनी लावून वगैरे असंच पाठवते. तर इथे मी सियानाला जॅकेट घालतीये आणि इथे जनरली आम्ही मुलांना संध्याकाळी घरी आल्यावरच आंघोळ घालतो, सकाळी सकाळी एवढ्या थंडीमध्ये आंघोळ घालत नाही. तर आता सियानाचं रेडी आहे आवरून, मस्त जॅकेट घातलेलं आहे कारण की बाहेर 6 degrees टेम्परेचर आहे, तर त्यामुळं खूप कमी आहे टेम्परेचर, थंडी आहे, त्यामुळं मग सियानाला जॅकेट घातलं आणि आता ती तुम्हाला सगळ्यांना बाय करते. आणि गराज ओपन केलं तर इतका छान व्ह्यू होता समोर, पावसामुळे सगळी झाडं एकदम तरारलेली होती, हिरवंगार दिसत होतं, खूप छान वाटत होतं. सो म्हटलं तुमच्या सगळ्यांबरोबर पण हे शेअर करावं आणि म्हटलं आज मी पण येते सियानाला सोडायला स्कूलला. तर मी, चेतन आणि सिया शौर्य आम्ही सगळेच निघालो होतो. रस्ते मस्त ओले होते, थंडगार हवा होती आणि एकदम फ्रेश वाटत होतं मॉर्निंग टाईम. तर आम्ही स्कूलमध्ये पोचलो. सियानाच्या स्कूलमध्ये जायला आय थिंक खूप कमी वेळ लागतो, 5-7-8 मिनटं असे लागतात. Are you ready to go to school? Yep, it's the rain time. Yes. Go outside play today. आणि थंडी खूप, आज बाहेर नको जाऊ. आणि
पूर्ण टिफिन फिनिश कर. ओके तुझा फेवरेट टिफिन है. ओके बाय बाय. यस आणि मग आम्ही सियानाला स्कूलमध्ये सोडून घरी आलो आणि मग मी लगेचच चेतनना आणि शौर्यला ब्रेकफास्ट देत होते. इथे मी शौर्यला ब्रेकफास्टच भरवतीये. शौर्यला पण पोहे खूप आवडतात आणि इथे चेतनासुद्धा ब्रेकफास्ट दिलाय. आणि बाहेर इतका जोरात पाऊस पडत होता तर खूप छान व्ह्यू दिसत होता बाहेर. तर चेतन मस्त पाऊस बघत बघत पोहे आणि चहा एन्जॉय करतायत त्यांचा सकाळच्या वेळी. आणि असं एवढा पाऊस आला, खूप जोरात वादळ वारं आणि खूप जास्त थंडी आहे. शौर्य किती थंडी आहे. आणि इथे वाऱ्यानी हे सगळं एक कुंडी उडून पडली आहे. तिकडे काय काय दुधाचं कॅन इथे बाहेर ठेवला होता तो उडाला आणि सगळं झाडाची पानं वगैरे सगळं पडलंय खाली. खूप जास्त थंड आहे. आणि इथे शौर्य कसा पाऊस पडतोय रे शौर्य. हा रेन रेन गो अवे कम अगेन अनदर डे. Oh, rain, rain, go away. A few moments later. तर आता माझं जस्ट सगळं आवरून झालेलं आहे आणि माझी आंघोळ वगैरे झाली, शौर्याची आंघोळ झाली. मी हेअर वॉश घेतलाय त्यामुळं केस असे दिसत आहेत. तर मी जनरली एअर ड्रायच करते, म्हणजे कितीही थंडी असली तरी सुद्धा मी एअर ड्रायच करते केस, कारण की मला असं वाटतं की जास्त हीट नको. कधी कधी कुठेतरी बाहेर जाताना वगैरे असं केलं तर गोष्ट वेगळी, पण प्रत्येक वेळेस मी ड्रायरनी केस ड्राय नाही करत, असेच एअर ड्राय करते. आणि मग ते सगळं झालं, शौर्याचं आवरलं, सकाळपासून नुसती घाई गडबड घाई गडबड. तर तेच चालू होतं. सियाना स्कूलला गेली, सकाळी ब्रेकफास्ट बनवलेला आणि ते सगळं तर तुमच्याबरोबर मी शेअर केलंच. आत्ता देवाची पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर म्हणलं की आता स्वयंपाकाला सुरू करूया. तर आत्ता तुम्ही वेदर कसं आहे बघताच आहात. खूप जास्त परत थंडी झालेली आहे, वादळ वारा आणि त्याच्याचबरोबर पाऊस असं सगळंच एकदम आहे, त्यामुळं बाहेर कुठेच पडता येत नाहीये. शौर्याला 2-3 दिवस झाले मी बाहेरच घेऊन गेलेली नाहीये कुठे, म्हणजे असं वॉकला वगैरे, घरीच घरीच आहे, त्यामुळे तो पण खूप कंटाळलेला आहे. तर इथे राहण्याचा हा एक तोटा आहे की जेव्हा असे एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्स असतात, म्हणजे एक्स्ट्रीम म्हणता येणार नाही, ह्याच्यापेक्षा सुद्धा खूप जास्त एक्स्ट्रीम आहे अमेरिकेमध्ये काही ठिकाणी, पण आता सध्या तरी इथे अशी थंडी आहे की तुम्ही इझिली बाहेर असं फिरायला वगैरे जाऊ शकत नाही. गेलात तर खूप जास्त जॅकेट्स वगैरे घालून जायला लागतात आणि लहान मुलांना लगेचच सर्दी वगैरे कॅच होते, खोकला वगैरे. तर त्यामुळं मग मी जास्त बाहेर घेऊन जायला बघतच नाही, थोडंसं टाळतेच, कारण की मग तब्येतीची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर म्हणून मग असं घरी घरीच आहे जास्त. आणि पाऊस खूप धोधो पडतोय. आत्ता जरासा 2 मिनिटं थांबलाय, परत थोड्या वेळाने जोरात सर येते आणि आला शौर्य. हाय करतो का सगळ्यांना, हाय, आणि फ्लाइंग किसी दे सगळ्यांना. आणि शौर्याचे डोळे कुठे आहे, आईज आईज. शौर्याचं नोजी कुठे आहे, गुड जॉब. आणि शौर्याचं हेड कुठे, हेड, गुड जॉब. आणि शौर्याचं टीथ कुठे, टीथ. ब्रश कसं करायचं, असं ब्रश करायचं. तर शौर्य आता जस्ट सगळे, म्हणजे मी त्याला हे शिकवलंय की बॉडी पार्ट्स, की आईज नोज असं सगळं. आणि शौर्याची टमी कुठे, टमी तर शौर्य आता हे सगळं शिकतोय. तर आता नेहमीप्रमाणे शौर्याला इथेच बसायचंय माझ्या सोबत, कारण की मी तिकडे घेऊन त्याला बसले होते, पण किती वेळ तिथे बसणार, काम तर करायला पाहिजे ना घरातलं सगळं, स्वयंपाक करायला पाहिजे. ओके नीना, तर मग जेवायचं काय. आणि आता किती वाजलेत, भरपूर वाजलेत, ऑलमोस्ट 1:30 वाजत आलाय, तर मला आता काही करून स्वयंपाक केलाच पाहिजे.
मला वाटलं थोडा वेळ त्याच्यासोबत बसले तर नंतर करू देईल मला स्वयंपाक वगैरे, पण तू करूच देत नाहीये. एनिवेज तर मी आता स्टार्ट करते. तर म्हणलं आता काहीतरी थंड आहे तर मस्त खावंसं वाटत होतं, असं काहीतरी चटपटीत आणि गरम गरम. तर म्हणून मग म्हणलं की आज करावं काश्मीरी आलू की सब्जी. तर काश्मीरी चिलीज इथे मी भिजत घातलेले आहेत गरम पाण्यामध्ये, आणि त्याच्याचबरोबर 4-5 काजू पण टाकलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडंसं दही. इथे मी कुकरमध्ये बटाटे उकडायला ठेवलेले आहेत, ते ऑलमोस्ट उकडून झाले आहेत. कुकर आता शांत झाला की बाहेर काढून त्याचे साली काढून बाईट साईज पीसेस बनवायचे. आणि बस हे जे आहे हे चिलीज आणि जे काजू आहे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि गरम मसाला, एवढ्या 4-5 गोष्टी लागणार आहेत. एकदम इझी आहे, फास्ट आहे. तर म्हणलं ते करू आणि मस्त त्रिकोणी पराठे त्याच्याबरोबर करेन. तर असाच मेनू असणार आहे गरमागरम. तर पण शौर्य करू देत ना मला काम. तर मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही सगळ्यांनी विचारलेलं की मी जे चायनीज फूड बनवलं होतं मंचुरियन आणि फ्राईड राईस, इतका भारी झालेला. तुम्ही अजूनपर्यंत जर तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा, खूप यमी झालेला. बट त्याच्यामध्ये जो चायनीज वोक मी यूज केला होता, म्हणजे मोठी कढई चायनीज बनवण्याची, तर ती कुठून घेतली होती तर मी ती इथूनच अमेरिकेतून भांड्यांच्या दुकानातून वगैरे अशी घेतली होती. मला आता नक्की ते दुकानाचं नाव आठवत नाहीये, बहुतेक तरी मी TJ Maxx वगैरे अशा दुकानातून घेतली होती. पण अशी सेम कढई तुम्हाला आयकिया मध्ये पण मिळेल. तर आय थिंक आयकिया मध्ये अवेलेबल आहेत से चायनीज बुक, तर तुम्ही तिथून घेऊ शकता. खूप जणांनी मला लिंक मागितली होती, पण लिंक तर काय नाहीये माझ्याकडे, मी दुकानातूनच घेतली होती. तर मी आय थिंक TJ Maxx का रॉस मधनं घेतली होती, पण तुम्ही घेऊ शकता आयकिया मधून. कसं बसं मी शौर्याला बसवलं आणि थोड्या वेळ टी व्ही लावून दिला, आणि तोपर्यंत इथे मी आता कणिक मळून घेते आहे, कारण की आपल्याला त्रिकोणी पराठे करायचे आहेत. तर कणिक मळताना थोडंसं मी वॉर्म वॉटर यूज केलं, कारण की एवढ्या थंडीमध्ये जर काही एवढं थंड पाणी वापरलं तर पोळ्या मग एकदम कडक होतात, त्यामुळं मग थोडंसं गरम पाणी करून मग त्यांनी कणिक मळायची. आणि इथे मी बटाटे उकडले, त्याच्या साली काढल्या, आणि आता बटाटे चिरून घेते आहे. ॲक्च्युली थोडेसे थंड झाल्यावर चिरायला हवं होतं, म्हणजे चांगले चिरले गेले असते बटाटे, पण वेळ नव्हता आणि बाहेर इतका पाऊस चालू होता. कंटिन्युअसली पाऊस चालूच होता, अगदी मध्ये 5-10 मिनिटं थांबत होता आणि परत चालू होत होता. तर आता मी इथे या काश्मीरी चिलीज आणि काजू ह्याची पेस्ट बनवून घेणार आहे थोडीशी. तुमच्याकडे जर का काश्मीरी चिलीज नसतील तर तुम्ही काश्मीरी रेड चिली पावडर मिळते तर ती पण टाकू शकता, पण आता माझ्याकडे होते अनायसे मिरच्या, तर म्हणून मग मी थोड्या वेळ भिजत घातल्या होत्या, एक 1/2 तास. आणि आता ह्याची मस्त पेस्ट करून घेणार. तर ही अशी वाटून घेतली आहे पेस्ट. तर इथे आता कढईमध्ये थोडस तेल गरम केलंय, आता मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे हळद आणि रेड चिली पावडर. आणि बटाट्यांमध्ये ऑलरेडी आपण सॉल्ट घातलेलंच होतं उकडताना, त्यामुळं हे सगळे बटाटे आहेत ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे थोडेसे. तर आता हे बटाटे थोडेसे फ्राय करून घेतलेत आणि त्याला मस्त एक कोटिंग तयार झाली आहे, तर मी हे बाउलमध्ये या काढून घेणार आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ग्रेव्ही बनवायची. तर अशी कोटिंग तयार झाली आहे त्याच्यावरती. आणि ॲक्च्युली बटाटे गरम होते तेव्हाच मी त्याचे काप केले, कारण की मला घाई होती त्यामुळं. पण तुम्ही जर का ते बटाटे पूर्ण गार होऊ दिले सोलल्यानंतर आणि नंतर त्याचे जर का तुकडे केले तर ते व्यवस्थित होतात. पण आता मला घाई होती, शौर्य काम करू देत नव्हता, म्हणून मग मी पटकन ते सोलले आणि गरमच होते तेव्हा चिरले. तर असे हे बटाटे रेडी झालेले आहेत आपले. तर आता हे साईडला ठेवायचे आणि आता आपल्याला बनवून घ्यायची आहे ग्रेव्ही. तर मी आता ह्या कढईमध्ये ऍड करणार आहे हळद काश्मीरी रेड चिली पावडर, त्याच्यानंतर थोडस आलं आणि थोडासा हिंग, आणि त्याच्यानंतर ही जी आपण बनवलेली पेस्ट आहे ती ऍड करून घ्यायची.
आणि आता ह्याच्यामध्ये ऍड करते फेटलेलं दही. आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं, म्हणजे अगदी कडकतं पाणी ॲड केलं ॲक्च्युली, कारण की कुठल्याही करीमध्ये नेहमी गरम पाणीच ॲड करायचं, त्यांनी करी अजून छान आणि टेस्टी होते तर म्हणून. आणि इथे मीठ ॲड केलं, पण जेव्हा मी ह्याच्यामध्ये गरम मसाला ॲड केला त्यावेळेस कॅमेरा माझा बंद होता आणि मला वाटलं की चालू आहे आणि मी गरम मसाला ॲड केला, त्यामुळं त्याचं फुटेजच नाही आहे माझ्याकडे की मी गरम मसाला ॲड करते. पण अगदी सगळ्यात शेवटी मी त्याच्यामध्ये गरम मसाला ॲड केला होता. आणि या साईडला आपली भाजी होतीच आहे, तोपर्यंत मी या साईडला पराठे करून घेणार, त्रिकोणी पराठे. तर तुम्ही हे ऍक्च्युली ही भाजी पुरी बरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा रोटी बरोबर पण, म्हणजे पोळी बरोबर पण खाऊ शकता. फुलक्या बरोबर तर खूपच छान लागेल, पण मी आज काहीतरी डिफरंट म्हणून त्रिकोणी पराठे बनवणार आहे, तर त्याच्याबरोबर सुद्धा खूप छान लागेल. तर ऑलरेडीच घरामध्ये सगळीकडं असा मस्त वास येतोय बटाटे परतल्याचा, आणि छान खमंग असा तो एक बटाट्याचा वास असतो ना, तो म्हणजे बटाट्याचे वडे वगैरे केले की कसा मस्त वास सुटलेला असतो, त्याच टाईपचा असा वास येतोय. खूप छान वास येतोय भाजीचा, आणि आता अक्षरशः भूक लागली आहे, इतकं राहत नाहीये. तर पोळीचा तवा ऑलरेडी इथे गरम झालाय, मी पटापट आता करून घेणार पराठे आणि मग तुम्हाला दाखवते फायनली आपली डिश कशी तयार झाली ते. तर इथे मी पराठे करायला स्टार्ट केलं आणि फार काही त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे. जस्ट तुम्ही जेव्हा घडीची पोळी करता तेव्हा ती तुम्ही परत एकदा गोल लाटता, पण त्रिकोणी पराठ्यामध्ये घडीची पोळी जशी असते, म्हणजे त्रिकोणी असते, तशीच्या तशी लाटायची आणि मस्त दोन्ही बाजूनी शेकून घ्यायची. एरवी आपण तेल लावतो, तुम्हाला हवं तर ह्या त्रिकोणी पराठ्यामध्ये तुम्ही तूप लावू शकता, म्हणजे मी तूप लावते आणि छान खमंग पोळी भाजून घेते, पराठा भाजून घेते. तर अशी माझी पराठा आणि भाजी रेडी झाली होती, आणि भाजी तर खूप छानच दिसत होती, त्याला थोडंसं तेल सुटलं होतं आणि मला जशी हवी होती तशी चमचमीत अशी भाजी तयार होती. तर आता जस्ट मी शौर्याला झोपवलं आणि चेतनची मीटिंग चालू होती खूप वेळापासनं, सो जेवण रेडी होतं पण चेतनची मीटिंग चालू होती, तर म्हणलं तुमची मीटिंग होऊ दे कम्प्लीट मग आपण एकत्र जेऊया, मग तोपर्यंत मी पण शौर्याला झोपवते. इथे सगळ्यांच्या जेवणाचा टाइम 12 ते 1 असतो आणि आपण इंडियन 1 वाजल्यानंतर किंवा 1:30 जेवतो आणि नेमकं त्याच वेळेस सगळेजण मीटिंग ठेवतात, सो लेट होत. बट एनीवेज आता चेतन आलेत, आता मी परत सगळं गरम करते भाजी वगैरे. तर आता आम्ही मस्त जेवणार, नवीन डिश आहे त्यामुळं दोघं पण एक्सायटेड आहे. पण आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. आय होप आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. सकाळपासूनचं जे माझं रुटीन होतं एवढ्या थंड वेदरमध्ये, आम्ही इथे कसं काय आमचं रुटीन असतं किंवा एवढ्या पावसामध्ये कसं आम्ही मॅनेज करतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आज शेअर करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.